आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यात आणि एकदम थोडक्या भाषेत आणि एकदम सोपे करून. आपण जर खूप इंटेलेक्च्युअल किंवा खूप अकॅडमिक एक प्रत्येक दृष्टिकोनातून आपले विचार मांडत राहतो तर ते सर्वांपर्यंत पोचतात असा त्यातला भाग नाही राहत. म्हणून ते एक सोपे करून एका इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आणि खास करून मुलांना आकर्षित करतील अशा पद्धतीने बाबासाहेब लहान मुलांपर्यंत मांडणाऱ्या या टीमचा अभिनंदन. सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले बाळासाहेब आंबेडकर, सुनील सर आणि गौरव समोरशी आणि उपस्थित सर्व वाचक वर्ग, आंबेडकरांची अनुयायी या सर्वांना जय होईल. आज ह्या गोष्टीचा मला आनंद होतो. गौरव मला दाखवून पण जाणवते सगळे उपस्थित झाल्याच्या नंतर. महत्त्वाचं मला हेच होतं की मला याचा प्रतिसाद कसा मिळेल. वाचक तर दूर म्हणजे समर्थक मित्र असतील त्या सर्वांकडून. तर या गोष्टीचा मला आनंद होतो आज की बाप भीमा आज इतक्या मोठ्या प्रयत्नाच्या नंतर प्रकाशित होतोय. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की मागच्या 3 ते 4 वर्षापासून सूरज वाघमारे नेहमी फोन करायचं आणि सांगायचं की आपलं काहीतरी वेगळं करायचं. हे वेगळं काय करायचं हे आतापर्यंत ठरलेलं नव्हतं, पण दरवर्षी फोन यायचं आणि 4 वर्षाच्या नंतर ह्यावर्षी जे आहे 2023 वाट लागली. म्हणजे चांगल्या कामाला सुरुवात झाली, नवीन वाट मिळाली आणि मग जानेवारीपासून हा प्रयोग करायला सुरुवात झाली. भेटी झाल्यात, त्यांनी सांगितलेली संकल्पना कल्पना ती आवडली, म्हटलं ठीक आहे आपण करू शकतो ही गोष्ट. आता बाबी मग करत असताना त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं होतं, संकल्पना अशी होती या कार्य पाठीमागचं की मी 2014 10 वर्षापूर्वी बाळ संस्कार केंद्र चालवतो आणि त्यावेळेस माझी अडचण अशी होती की मी लहान मुलांना बाबासाहेब किंवा बुद्ध किंवा आपले इतर महापुरुष आहेत हे यांना यांच्या भाषेमध्ये कशा आणि किती सोप्या पद्धतीने समजून सांगावं. याच्यासाठी मी प्रयत्न केला, बाहेर लिटरेचर शोधलं, साहित्य शोधलं, काय असं काही आहे का, तर ते बिलकुल पण उपलब्ध नाही आणि जे आहेत ते आपल्या मुलांना सांगण्याच्या लायकीचं नाही. हा खूप मोठा गॅपच होता. मग त्यावेळेस मी एक प्रयत्न केला होता, त्यावेळेस बुद्धांच्या जीवनावरती लिहिण्याचा प्रयत्न केला होता एक छोटासा आणि त्याच्या जवळपास 9 वर्षानंतर आता बा विमाच्या रूपाने थोडासा मोठा प्रयत्न करतोय. हा मोठा याच्यासाठी कारण की सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय, सगळ्यांचं मार्गदर्शन मिळतंय, म्हणून हे काम मला खूप व्यापक वाटते. तर असं की बाबू विमा ही कल्पना संकल्पना हे फक्त एक कॉमिक्स नाही आहेत. तुम्हाला असं वाटतं की भावी पिढीसाठी जे आपल्याला अपेक्षा येते की अशी घडायला पाहिजेत हे त्यांच्यासाठी एक चळवळीचं साधन आहे, हे चळवळीचं साहित्य आहे, हे डॉक्युमेंटेशन. कॉमिक्स लिहित असताना आता आपण बघतो की खूप सारे कॉमिक्स आहेत सुपर हिरोचे जे की फिक्शन बेस्ड आहेत, परंतु असं होतं की ते फिक्शन बेस्ड कॅरेक्टर दिलेले असतील पण आपल्याला सामाजिक क्रांती ज्यांनी घडून आणली आपले सगळे महापुरुष जे आहेत ते लहान मुलांना आपण कधी सांगायचं. आपण बघतो की प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ते अकॅडमिकमध्ये असतील, शालेय अभ्यासक्रम असेल, पाठ्यपुस्तक असेल, काही असेल, सगळ्या ठिकाणी एका विशिष्ट विचारधारेचं प्रसारण प्रचार सातत्याने होतो. इथं आपल्या मुलांना आपण काय सांगणार की आपली महापुरुषाची विचारची जी कमी आहे ती कशी या मुलामध्ये भरून काढणार, हाही या पाठीमागचं एक उद्दिष्ट होतं जे की आपण आता साध्य करणार आहोत. कॉमिक्स लिहित असताना ज्या गोष्टीवरती आम्ही फोकस केला तर ठीक आहे की आपण बाबासाहेबांचा जीवनाबद्दलचा घटनाक्रम क्रोनॉलॉजी आपण सहज मांगतो की 1937 काय झालं, 30 काय झालं, 35 काय झालं, हा ऐतिहासिक घटनाक्रम आहे. तो कदाचित न्यूजपेपरमध्ये किंवा बाकीच्या मीडियामध्ये कुठेतरी ऐकायला मिळेल. कॉमिक्स याच्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण की बाबासाहेबाचं व्यक्तित्व, त्याचे व्यक्तिगुण, त्याचं माणूसपण आपल्या लहान मुलांना त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं होतं. वय वर्ष 9 ते 12, 13, 14 हे ते वय असतं ज्या वयामध्ये ती मुलं ज्यांच्या संपर्कात येत असतात त्यांच्या व्यक्तित्वाचं प्रभाव त्यांच्यावरती निर्माण होतो, त्यांचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीने विकसित होत जातं. आणि ह्याच वयोगटामध्ये जर आपण बाबासाहेब, ज्योतिराव फुले, शाहू महाराज यांच्या जीवनचरित्राला जर समोर आणत असेल, इंट्रोड्यूस करत असेल, तर निश्चितच आपल्याला पुढची भावी पिढी ह्या विचारची बनलेली दिसेल. ही त्याच्या पाठीमागची संकल्पना होती, ते उद्दिष्ट ठरलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. त्या ठरलेल्या उद्दिष्टपैकी हा पहिला प्रयत्न की बाब विमा, याही नंतर जे इतर थोर महापुरुष असतील ज्यांचं सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहेत त्या सर्वांवरती आपण अशाच पद्धतीची सिरीज घेऊन. आता याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे
मी एक लेखक म्हणून त्याच्यामध्ये काम करतो, सहलेखक म्हणून बोकेखोडे आहे, सिद्धार्थ बोकेखोडे आहे, आर्टिस्ट आहे आपले स्वप्नील घाटगे ज्यांनी स्टोरी बोर्डिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर गीता वाघमारे आहेत हे त्याचे प्रकाशक आहेत सूरज आणि गीता दोघंजणं, आणि एडिटिंग टीममध्ये मी सूरज वाघमारे आशिष शिंदे असे सगळे म्हणून आम्ही सगळं काम करतो आहे. जी संकल्पना राबवायची त्याच्यासाठी एका विचारचे लोक मिळणं ते एकत्र येणं पण खूप कठीण गोष्ट असेल. आता हे सगळं याच्या व्यतिरिक्त कॉमिक्स आहेत ते प्रकाशित होत आहे, याच्या व्यतिरिक्त जी गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते ती ही की ज्यास आपण अपरस क्लासची संघर्ष मानतो त्याची कथा सांगत असतो त्याला स्टोरी टेलिंग कोण करत असतं. स्टोरी टेलिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं दुःख तुमचा अनुभव ती जी गोष्ट तुम्हाला आदर्शवत वाटणार असतील ती कोण तुम्हाला सांगणार असतं. आणि मला असं वाटतं ते सांगणारी मिळालेली पूर्ण टीमच मिळालेली, ते महत्त्वाचं सांगणं, ते मांडणं, लोकांपर्यंत प्रकाशित करणं, वितरित करणं आणि तुमच्या आमच्यासारख्यांचा त्याला प्रतिसाद ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि मला असं वाटतं बा भीमाच्या रूपाने त्या सगळ्या गोष्टी मला दिसायला लागल्या. तर याच्या पाठ्यक्रमाची थोडक्यातली जी कल्पना आहे ती इथं मांडलेली, त्याचं उद्दिष्ट तुमच्यासमोर मांडलेले, इथून पुढे कार्यक्रम सूचित करते. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद राहुल. यानंतर मुख्य प्रकाशन सोहळ्याला आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांसाठीचं कायम प्रेरणेसाठीचं असलेलं स्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि त्याचबरोबर ज्योतिबा फुले, या महापुरुषांच्या महामानवांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार आणि हार अर्पण करावा आणि मग आपण प्रकाशन सोहळ्याकडे वळावं अशी विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना करतो. एकूण 12 अंक असणाऱ्या या कॉमिक सिरीजच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या हस्ते, अन्य मान्यवरांच्या हस्ते इथे होत आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. या प्रकारे बा भीमा हे कॉमिक्स एक डॉक्टर आंबेडकरांचं एक प्रेरणादायी चरित्र याच्यातून मांडलं गेलेलं आहे आणि ते श्रद्धेय प्रेरणास्थान बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ते प्रकाशित झालं आहे याचा एक विशेष आनंद आहे. आमच्या युवकांचे प्रेरणा सुजात आंबेडकर इथं उपस्थित आहेत, आमच्या ताई इथं उपस्थित आहेत, या सगळ्यांच्या साक्षीने, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे बा भीमा हे प्रकाशन झालेलं आहे याचा एक विशेष आनंद आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून ही जी बा भीमाची जी टीम आहे सातत्याने काम करत आहे आणि यामधले जे लेखक आहेत राहुल पगारे, सिद्धांत बोकेफोडे, शिल्पा कांबळे, संदीप भालेराव, कैलास पिल्ले, स्वप्नील घाडगे, राहुल पगारे, आशिष शिंदे, प्रथमेश पाटील, या उर्वेलाचे वाघमारे आणि गीताताई या सगळ्यांनी अथक प्रयत्नातून अत्यंत चांगलं दर्जाचं एक आपल्या नव्या लहान मुलांना प्रेरणा देणारं एक चरित्र कॉमिक्स आपल्या पुढे ठेवलेलं आहे. मी त्या सगळ्या टीमचे विशेष अभिनंदन करतो आहे. मराठी साहित्यातलं जेव्हा आपण बालसाहित्याचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येते की आपल्याकडचं जे मराठीमध्ये विशेषतः म्हणजे आहे की सांग सांग भोलाराम पाऊस पडेल का, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, किंवा गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक बहिणी आण. आता हे जे अशा पद्धतीचं एक एक प्रकारचे अवैज्ञानिक एक रेसिस्ट विचार पोहोचणार. आता लक्षात घ्या, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
हा आमच्या मेळघाटामधला एखादा लहान मुलगा ते गाणं ऐकत असेल, ते पाहत असेल टी व्हीवर, तर त्याच्या त्याचा काय तो रिलेक्ट होतो का याच्याशी? परंतु या सगळ्यांना ब्रेक करणारं असं मराठी साहित्याचं नवसांस्कृतिक पर्यावरण उभं करणारं हे बाल भीमा इथे आपल्या पुढे आलेलं आहे, याचं विशेष अभिनंदन करतो. आणि जपानमध्ये कॉमिक्स वगैरे आलं आहे तर सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे, पण जातक कथेमध्ये आणि भित्तीचित्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक स्टोरी टेलिंग बुद्धाच्या जीवनावरचं आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याचा हजारो वर्षाचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्याशी या पुस्तकाशी आपण कनेक्ट होऊ शकतो, त्याशी नाट्या अजंताच्या चित्रासोबत आपण जोडू शकतो आणि हे नव्या काळातलं बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्षाचं अजंता आहे असं मी म्हणतो. आणि त्यामुळे मी एवढंच बोलतो, बाकी प्रकाश बाबासाहेब हे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला विस्तारित मार्गदर्शन करतील. मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ताई आणि सुजात आणि स्टेजवर उपस्थित असलेले सुनील सर, राहुल यांना माझ्याकडून एकदम मानाचं जय भीम. आणि ही जी पूर्ण उपक्रम आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं पर्सनल एक्सपिरियन्सने सांगू इच्छितो. वाचनाची जी आवड असते, वाचनाची आवड ही खरंतर लहानपणापासून सुरू होते, पण आपल्या समोर असणारे पर्याय जे असतात खरं तर मला ते नावं पण घ्यायचे नाही आहेत, कारण की असं वाटेल की मग त्या नावांच्या कॅटेगरीमध्ये हे पुस्तक बसतं का. कारण की जर मी म्हणलो डायमंड कॉमिक्स, मी जर म्हणलो चंपक, मी जर चांदोबा असं जर म्हणलो तर ते ह्या कॅटेगरीत बसत नाही. त्या कॅटेगरी ओलांडून हे वेगळ्या ऑर्बिटमध्ये असलेलं पुस्तक आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो आणि हे एक एक्झॅक्टली गरज कोणती फुलफिल करतात त्याबद्दल मी थोडंसं 2 मिनटं बोलेल. तर त्या वयामध्ये जेव्हा की आपण हे जग समजून घ्यायचा एक क्युरियस प्रयत्न करतो, म्हणजे मुलांना तुम्ही बघितलं असेल आता स्मार्टफोनला ॲडिक्टेड असतात किंवा ॲनिमल प्लॅनेटवर किंवा कार्टून नेटवर्कवरती, तर तेव्हा मुलांचा एक सातत्याने प्रयत्न असतो जग समजून घेण्याचा. जेव्हा मुलं विचारतात आई बाबा पप्पा मम्मी हे कसं काम करतं, ते कोण आहे, तो फोटो कोणाचा आहे, तर तेव्हा आपण जेवढं व्हर्बली शक्य तेवढं फक्त सांगू शकतो, पण त्याला एक मर्यादा आहेत. त्या मर्यादा अशा असतात की ते व्हिज्युअल नाही आहेत, त्याच्याने कोणती स्टोरी मनात जात नाही आणि त्याच्याने कोणतं असं बिंबवलं जाऊ शकत नाही. त्याच्याने तुम्ही काही जगाचं फार मोठं 2-3 प्रश्न उत्तरे दिले तर काही क्लॅरिटी येईल अशी काही गोष्ट नाही. पण जर त्या मुलांच्या हातामध्ये हे पुस्तक असेल, आता मला ह्या पुस्तकाचं टार्गेट ऑडियन्स फक्त लहान मुलांपर्यंत लिमिटेड नाही करायचं आहे, खरं तर हे सर्वांनीच असलंच पाहिजे. आपल्या लहानपणी हे नव्हतं वाचायला, त्याचं आपण आता पण वाचून त्याची पोकळी भरून काढू शकतात, पण खास करून त्या वयामध्ये हे पुस्तक समोर असणं मला पण इमॅजिन करून होतं की किती जास्त गरजेचं होतं. कारण की ज्या प्रकारे बाकीच्या पुस्तकांचा भडीमार केला जातो, तर मोठं झाल्यानंतर आपल्याला अनलर्निंगच करावं लागते. त्या अनलर्निंगमध्ये एवढी एनर्जी जाते कारण की आपल्या समोर असणारे पुस्तकं, मग तो UPSCचा अभ्यासक्रम असो की बालवाडीत आपण वाचलेले कॉमिक्स असो, त्याच्यातून एक वेगळ्याच प्रकारचं ब्रेन वॉशिंग म्हणण्याच्याऐवजी फार विचित्र नरेटिव्ह आपल्या मनावर बिंबवलं जातं. मग आपण स्वतःहून बाबासाहेब, शाहू फुले आणि इतर लेखक हे सगळ्यांचं वाचून मग आपली अनलर्निंग करतो. मग अनलर्निंगच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण लर्निंगच सुरू करू शकतो, हे या पुस्तकाचं खरं तर पहिलं श्रेय. आणि परत हे पुस्तक म्हणजे टिप ऑफ द आईसबर्ग आहे, त्याच्या खाली असणारं जे पूर्ण परिश्रम त्याच्यामध्ये जातं, मग लेखक राहुल पगारे, सहलेखक सिद्धांत बोकेफोडे, किंवा मग स्टोरी बोर्डिंग करणारे शिल्पा कांबळे किंवा स्वप्नील घाटगे, संपादकीय टीममध्ये आशिष शिंदे, प्रथमेश पाटील आणि पब्लिशर्स गीता वाघमारे आणि सूरज वाघमारे, काही नावं राहिली असतील तर खरंच क्षमस्व, पण ह्यांचं एफर्ट ह्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं. शेवटचा मुद्दा हे सांगतो की कोणती पण गोष्ट सोपी करून सांगण्या इतकं अवघड गोष्ट कोणती जगात नसते, त्याच्यामुळे हे पुस्तक जीनियस कॅटेगरीमध्ये मोडतं आणि या जीनियस उपक्रमाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जय भीम. सर्वांना उपस्थित इकडे मान्यवर, उर्वेला प्रकाशनाचे ज्येष्ठ मंडळी सर्वांना माझा जय भीम. 2 मिनटात थोडक्यात मांडतो, ॲक्च्युली माझी स्पेस नाही आहे. कॉमिक्स हा एक महत्त्वाचा मुद्दा राहतो आणि एक महत्त्वाचं टूल राहतं, माध्यम राहतं आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यात आणि एकदम थोडक्या भाषेत आणि एकदम सोपे करून. आपण जर खूप इंटेलेक्च्युअल किंवा खूप अकॅडमिक एक प्रत्येक दृष्टिकोनातून आपले विचार मांडत राहतो
तर ते सर्वांपर्यंत पोचतात असा त्यातला भाग नाही राहत. म्हणून ते एक सोपे करून एका इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आणि खास करून मुलांना आकर्षित करतील अशा पद्धतीने बाबासाहेब लहान मुलांपर्यंत मांडणाऱ्या या टीमचा अभिनंदन. एवढंच म्हणून थांबतो. जय भीम. धन्यवाद सुजात सर. तेव्हा सर्व वाचकांचे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता अशा सर्वांचेही मी आभार मानतो. सुजातदादा आंबेडकर हे सुद्धा इथे उपस्थित राहिले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या कॉमिकचा हा जो पहिला अंक आहे हा आज विक्रीसाठी उपलब्ध आहे 160 रुपये किमतीमध्ये. तेव्हा जातानी सर्वांनी तो आवर्जून विकत घ्यावा, तो वाचावा, घरातल्या लहान मुलांना वाचून दाखवावा, त्याच्यावर चर्चा घडवावी, आपल्या फेसबुक पेजवरती, आपल्या इंस्टाग्रामवरती त्याबद्दलची जाहिरात आपण नक्की पसरवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आजचा हा कार्यक्रम, आजचा हा सोहळा संपन्न झाला असं अध्यक्षांच्या परवानगी